महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या पनवेल आगारातील प्रभाकर चितू झुंजारराव, वाहतूक नियंत्रक दत्तात्रय इसामे, कारागीर असलम तांबोळी आणि वाहतूक राजकुमार कांबळे हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्त त्यांच्या सेवानिवृत्ती समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत सेवानिवृत्ती प्रभाकर चितू झुंजारराव, वाहतूक नियंत्रक दत्तात्रय इसामे, कारागीर असलम तांबोळी आणि वाहक राजकुमार कांबळे यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी उद्योजक राजू गुप्ते, किरण मनोरे, दौलत सचदेव, उल्हास झुंजारराव, प्रशांत झुंजारराव, महेंद्र शेटे, प्रवीण मोरबाले, सुमित झुंजारराव यांच्यासह पनवेल आगारातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आयुष्य हे अशाच प्रकारे चालणार आहे. आतापर्यंत आपल्या पाठीशी असलेल्या अनुभवांचं गाठोड आणि त्याचबरोबर आजही आपण जेवढ्या तडफेने काम करता आपल्यामध्ये जी असलेली जिद्द आहे याचा सुरेख समन्वय साधून पुढील काळामध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारे आपले हात पुढे ना पुढे फुटवलेले ठेवाल, अशा प्रकारेच आपली वाटचाल असेल यामध्ये नक्की शंका नाही आहे. पुढील काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे हात आपले हात असे चालू ठेवा. आमचे जितू दादा हे त्यांना गेल्या 20-25 वर्षापासून फक्त जमून बघितलेलं आहे. जेवढी ऊर्जा ही त्यांच्यामध्ये त्यांच्यात माहिती जी आहे पुढील काळामध्ये सुद्धा ती नक्कीच सांगतात की कुठे ना कुठे ते वापरत असणार आहेत. त्याचा उपयोग ह्या पनवेलला होऊ शकेल, त्याचा उपयोग ह्या बस आल्यावर सुद्धा पुढच्या काळामध्ये होऊ शकेल यासाठी मी याच्यामध्ये नक्की शंका नाही आहे. पुढील काळामध्ये सुद्धा आपल्या प्रवासाची जी ऊर्जा ती आपण सांगा चांगल्या ठिकाणी आपण वापराल यासाठी मी आपल्या आरोग्याची मी सांगा या मी सांगा शुभेच्छा ह्या सांगितलं आणि आपल्याला पुढील काळासाठी त्याचबरोबर इथे त्यांच्यावरच आता इथे निवृत्त होणाऱ्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या सुद्धा चांगल्या आरोग्यासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी या इथं मी त्यांना सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा शुभेच्छा व्यक्त करतो.